शर्मिला, एक गोष्ट मी तुला आजपर्यंत सांगितली नाहीये, पण आता ती गोष्ट मी तुझ्यापासून नाही लपवू शकत. कोणती गोष्ट सांग ना लवकर. अरे सांग ना लवकर, असं काय काहीतरी लपवून ठेवल्यासारखं बोलतोयस, काय झालंय? काय विचारायचंय सांगायचंय ते उरकून घ्या. लग्नाला फारच थोडे दिवस राहिले. बघा ना, सांगतच नाहीये. सांग ना विजय. नाही तसं काहीच नाहीये. माझ्या समोर सांगायचं नाहीये का? नाही तसं असेल तर मग मी जातो. दादासाहेब, हो खरंच तसं काही नाहीये. मग चेहरा का असा झालाय तुझा? तुझा निर्णय बदलला नाहीये ना? मिला, हे काय बोलतेस तू? अगं असं काही नाहीये. म्हणजे काय ना की ह्या लग्नामुळे मलाही आनंद झालाच आहे, पण आता माझ्या घरची जी स्थिती मी बघून आलोय त्याचा माझ्या मनावर थोडा तरी परिणाम होणारच ना. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. मला तुला हेच सांगायचं होतं, बाकी काहीच नाही. अरे मग हवं तर आणखीन काही दिवस थांबूया का? तुझ्या घरातलं सगळं वातावरण निवळलं की मग करूया लग्न. नाही ते शक्य नाहीये. लग्न लवकरात लवकर व्हायला हवं, तेही 28 तारखेच्या आत. असं का? कारण तुम्हा दोघांची पत्रिका मी ज्योतिषाला दाखवली आहे. तुमचं लग्न 28 तारखेच्या आतच व्हायला हवं, तरच ते तुम्हाला लाभेल. नंतर केलं तर ते फलदायी होणार नाही असं ज्योतिषाने स्पष्टपणे सांगितलंय. दैवाने तुमच्या संसार सुखाचा चेक लिहून तर ठेवलाय, पण लग्नाला उशीर झाला तर तो चेक वटणार नाही. तुम्ही बोला, सुखी संसाराच्या भविष्याच्या गप्पा मारायच्या असतील ना तुला? लग्नाला उशीर झाला तर तो चेक वटणार नाही. आई शाकंभरी, तुझ्यामुळे विजयला चेक मिळाला. घरातली लक्ष्मी पुन्हा आता घरी येणार, सगळ्या चिंता मिटून जाणार. या घराचं भाग्य पुन्हा एकदा पालटेल. मायाची चेक म्हणजे काय? चेक म्हणजे विजय काकांनी आणलेला बँकेचा कागद, आणि ज्या कागदामुळे आपल्याला खूप पैसे मिळतील, मग त्यातून आपण इतरांची देणी फेडू शकू, घरात सुख येईल, असा कागद म्हणजे चेक. बाळा, बापाकडे मनापासून जर काही मागितलंस ना तर तो नक्की देतो. आणि एकदा कर्ज फिटलं ना की निष्कारण कुणावरही अवलंबून राहायला नको, कुणाच्याही घरची कामं करायला नको, आणि घरात कुणाची बोलणी खायला नको. आणि मुख्य म्हणजे सावीला तिचं स्थान परत मिळेल आणि इतरांना त्यांची जागा कळेल. सावे, चेक नीट सांभाळून जपून ठेवलायस ना ग? हो हो, खोलीमध्ये व्यवस्थित जपून ठेवलाय. एक चेक काय हातात आलाय तर आता घरात अत्तराचे दिवे लागतील. नाक वर झाली आहेत सगळ्यांची, चेहऱ्यावर इतका माज ओसंडून वाहतोय. अहो तो चेक झेंड्यासारखा घेऊन मिरवत येते. नुसता चेक हातात आलाय तर इतका माज, तो वटवल्यावर किती माज करेल कुणास ठाऊ. अहो आतापासूनच सावीला लक्ष्मीची जागा परत मिळवून द्यायची आणि आपल्याला आपली जागा दाखवायची असे बेत आखायला लागलेत ते. तुम्हाला सांगते मी, एकदा का त्यांचं कर्ज फिटलं ना की विनायक मामांजींचं सुद्धा काही चालणार नाहीये इथे. आणि असं जर होणार असेल तर आपण आपल्या वळकट्या आत्ताच बांधायला घेऊया. तसं करण्याची काही एक गरज नाहीये.
हे सगळं तेव्हाच शक्य होईल जेव्हा चेक वटेल. पण तसं झालंच नाही तर चेकची हीच एक गंमत असते. चेक मधली रक्कम एखाद्याच्या नशिबावर तोवर लिहिली जात नाही जोवर त्या चेकवर त्याचं नाव लिहिलं जात नाही. चेकवर ज्याचं नाव त्याचा पैसा. अहो मग तुम्ही विचार कसला करताय? आपण त्या चेकवर आपलं नाव लिहूया आणि आपल्याला हवी असलेली रक्कम सुद्धा. चेक सावीकडे आहे. त्याची काळजी तुम्ही करू नका. तो कसा मिळवायचा ना ते मी बघते. आत्ता सावी माईंच्या खोलीत आहे आणि हीच योग्य वेळ आहे. का पण श्रीमंत व्हायचं असेल ना तर थोडे कष्ट करावे लागतात. आलेच मी. काहीही करून आज तो चेक सापडायलाच हवा. आणि त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.